लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। बेलापुर मध्ये सेक्टर 15 ला मरीना भावा आणि पर्यटनला चालना मिळावी यासाठी सातत्याने काम करत होतो। आज तो प्रकल्प उभा राहण्याची चिन्ह दिसू लागली आणि पर्यावरणाची परवानगी आपल्याला भेटलेली आहे। महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रकल्प आहे मरीना, आणि या मरीना प्रकल्पामध्ये आपल्या नव्या मुंबईमध्ये छोट्या बोटी 30 लागतील आणि त्याच्यातून अनेक लोकांना प्रवास करायला वगैरे मिळेल, नवी मुंबई पाहायला मिळेल। त्याचप्रमाणे गोव्यामध्ये आपल्याला माहिती आहे मोठी क्रूज असते, त्याच्यामध्ये तिथले सांस्कृतिक कार्यक्रम असतात, रात्री ती सगळीकडे जात असते समुद्रामध्ये, आणि त्याच्यामध्ये खायला चहा पाणी नाश्ता जेवण लोक बड्डे करतात पिकनिक करतात, अशाप्रमाणे क्रूजसुद्धा आपण त्या मरीनामधून चालू शकतो। बाजूलाच एक जेटी आहे, तीसुद्धा 8 कोटीची जेटी, प्रवासी जेटी सुरू होत आहे ती मांडवा, त्याच्यानंतर तुमचं भाऊचा धक्का आणि एलिफंटा असे तिथून जहाज चालणार आहे। आणि अशा पद्धतीने आज एमपी थिएटर असेल किंवा फूड प्लाझा नाही बोलता येणार, पण एखादं आपलं कॅन्टीनसारखं लोक प्रवासी आले का तिथे चहा पाणी नाश्ता, त्याच्यानंतर मोठं गार्डन, त्याच्यानंतर तुमचं एमपी थिएटर होईल, असं प्रत्येक लोकांना वॉकला वगैरे असा मोठा प्रकल्प आपण गेल्या वेळी चर्चा केलेली आपण सगळ्यांनी मरीनाच्या बातम्या दिलेल्या आहेत। मला आनंद आहे की ह्या मरीना प्रकल्प गेले 2 वर्ष अडकला होता, तो आता त्याची परवानगी म्हणून टेंडर झालेला आहे। वर्क ऑर्डर आपल्या इथलं स्वस्तिक इन्फ्राचर जो कंपनी आहे त्याला मिळालेला आहे, आणि आपलं हे लवकरच काम भूमिपूजन सुरू होऊन गेला 2 वर्ष सगळी लोक प्रतीक्षेत होती की इथं चालू होईल, स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होईल, अनेकांना तिथे नोकऱ्या प्राप्त होईल, अनेकांना प्रवास घडतील आणि त्याचप्रमाणे पर्यटनाला एक चालना मिळेल। आणि हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे, त्यामुळे चांगल्या सुविधायुक्त असं तयार करण्याचा मानस आहे। आता जवळजवळ त्याला 10 ते 15 कोटी रुपये खर्च येईल, पण जसजसा प्रकल्प वाढत जाईल तसतसा त्याचा खर्चही वाढत जाईल। बांधा, वापरा, हस्तांतरित करा या बेसवरती हा मरीना प्रकल्प सुरू होत आहे। पण तिथे बाहेरगावचे प्रकल्प जेव्हा बघतो, जेव्हा त्यांच्या जेटी बघतो, त्या जेट्या इतक्या सुंदर असतात, आणि त्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात का करू नये आणि नव्या मुंबईत का करू नये, याप्रमाणे मी संकल्प 2004 घेतला होता की प्रत्येक गावागावात जेटी, पहिल्या जेटीला अनुभवाला अजून चांगली झाली पाहिजे, दुसऱ्या जेटीला आणखीन त्याच्यापेक्षा, असं करत करत 7-8 जेट्या बनवलं। आणि आत्ता बेलापूरची जी जेटी 8 कोटीची जी सुरू आहे ती प्रवासी जेटी आहे, तुम्हाला जर प्रवास करायचा तिथे तिकीट घर असेल, बसायला असेल, सगळं काही सुविधायुक्त अशी जेटीचं काम सुरू आहे बेलापूरमध्ये। त्याला लागूनच हा मरीना प्रकल्प आहे। जसा आपल्याला समुद्रकिनारा मिळालेला आहे, त्या समुद्रकिनाऱ्याचा वापर आपण पर्यटनासाठी केला, आपल्या बाजूला एलिफंटा आहे, आपण तिथे प्रवासी बोट चालवू शकतो, तिथे चांगला उद्योगधंदा ज्यांच्या बोटी चालतील त्यांना धंदा मिळू शकतो, लोकांना रोजगार प्राप्त होऊ शकतो। या उद्दिष्टाने ज्यावेळी एवढी मोठी जागा बघितल्यामुळे इथे मरीना प्रकल्प का करू नये, आणि मग तशी मी सरकारकडे मागणी केली, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्याला मान्यता देऊन, आपले त्यावेळचे राज्यपाल होते त्यांनी त्यांच्या अभिभाषणात सांगितलं का हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प मरीना असेल, कारण त्यांनाही मी पत्र दिलं होतं की हा मरीना प्रकल्प इथे झाला तर स्थानिक लोकांना इथे रोजगार प्राप्त होईल, नोकऱ्या मिळतील, अनेक लोकांची उदरनिर्वाह सुरू होईल। आणि आज तो गेल्या 2 वर्षभर आम्हाला पर्यावरणाची परवानगी नव्हती, ती मिळाली, आणि आता हे कामसुद्धा कंपनीला, स्वस्तिक कंपनीला मिळालेलं आहे, आणि त्यामुळे लवकरात लवकर भूमिपूजन करून हे काम सुरू झालं पाहिजे आणि लोकांना एक दिलासा मिळाला पाहिजे। 4 महिने पावसाचे आहेत, त्याच्यात जर हे काम झालं तर दिवाळीपासून लोकांना प्रवास करायला एक चांगला मिळेल, त्यासाठी प्रयत्न सुरू होता। आज लोकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण, सेक्टर 15 लोक सातत्याने विचारायचे की मॅडम कधी प्रवासी बोट आणि मरीना, इथे एमपी थिएटर आहे, त्याच्यानंतर गार्डन आहे लोकांना बसायला, योगा वगैरे, असं सगळं उद्दिष्ट साध्य करून आपण हे मरीना घेतलेलं आहे।
आणि निश्चित स्वरूपामध्ये आपण जेव्हा देश विदेशात जातो तर तिथल्या जेटी पाहिल्यावरती आपल्याला असं वाटतं आपल्या इथे का असू नये, आणि त्याच पद्धतीने चांगली सुखसुविधायुक्त अशी तिथे ती जेटीसुद्धा तयार होणार आहे. नव्या मुंबईला एक पर्यटनाला चालना मिळेल, कारण आपल्याला माहिती आहे पर्यटन असलं तर सगळीकडे नव्या मुंबईत जे जे प्रकल्प झाले आहेत ते आज समुद्रमार्गेसुद्धा प्रवासी बघू शकतात. प्रवासी जेटीसुद्धा आपण उभी करतो आहे, त्या जेटीच्या माध्यमातून एलिफंटा असेल किंवा घारापुरी असेल किंवा मांडवा असेल भाऊचा धक्का असेल तिथे लोकांना प्रवास करायला मिळेल, प्रवास स्वस्तात असेल. आणि आपल्याला माहिती आहे की आज गाडी जर मुंबईत घेऊन जायची तर कार पार्किंगलासुद्धा जागा नाही, लोकांचा वेळ वाचेल, लोकांचे पैसे वाचतील. अशा पद्धतीने आपण प्रवासी जेटी पण बाजूला एक 8 कोटीची करत आहोत, त्याचंही काम सुरू आहे. आणि मरीना हा आपल्या महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे. या मरीनाच्या माध्यमातून सुद्धा नव्या मुंबईमध्ये जी छोटी मुलं आहेत, जे सुट्टी आहे, ज्यांना प्रवास करायचा आहे ते करू शकतात. आणि 30 बोटी राहतील अशा आत्ताचा आपण हा ही जेटी घेतलेली आहे. याच्या बाजूला एम्पी थिएटर आहे, त्याच्यानंतर तिथे गार्डन आहे, तिथे योगा आहे, त्याच्यानंतर वॉक चालवण्यासाठी सगळे तिथे बनवणार आहे. आणि अशा पद्धतीने आता 15 कोटीचं काम अपेक्षित आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आता आपण 2 वर्ष झाले पर्यावरणाची परवानगी मिळत नव्हती ती मिळालेली आहे. आणि आता स्वस्तिक म्हणून आपल्याकडे जी कंपनी आहे त्या कंपनीला टेंडर मिळालं आहे, लवकरच भूमिपूजन करून हे काम लवकरात लवकर होऊन लोकांना आपल्याला देता येईल आणि लोकांचा प्रवास सुखकर व्हायसाठी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आता माहिती आहे की मुंबईला जर जायचं असेल तर 2 तास लागतात आणि ट्रॉफिक जर लागलं तर 3 तास लागतात. आणि प्रदूषण जर प्रत्येक गाडीतून जो धूर निघतो त्याचं प्रदूषण ते वेगळंच असतं. शिवाय मुंबईला गेल्यावर कार पार्किंग कुठे करायची हा प्रश्न असतो. त्यापेक्षा जर आपण आता बघितलं नेरूळला आपली एक दुसरी जेटी 120 कोटीची होत आहे चाणक्याच्या त्या बाजूला, त्याच्यातून सुद्धा प्रवासी वाहतूक होणार आहे. त्याच्यामुळे लोकांचा ह्या जेटीचा आणि आणखीन जी प्रवासी जेटी बेलापूरला बोलते आहे 3 जेटी मिळून लोकांची सगळीकडे म्हणजे जी गर्दी होणार नाही, गर्दी डिवाईड होईल. नेरूळचे सानपाड्याचे लोक नेरूळवरून जातील, बेलापूर दिवाळ्यातले इथले शिगडीतले लोक बेलापूरमधून जातील. गर्दी आपण डिवाईड करून टाकलेल्या आहे आणि लोकांना एकच फायदा आहे की वेळ वाचेल आणि त्यांचा पैसासुद्धा म्हणजे प्रवासी तिकीट पण हे स्वस्तात आणि कमी दरामध्ये असेल. या 2 गोष्टींचा प्रवाशांना फायदा आहे आणि एक दुसरं म्हणजे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार प्राप्त होईल. आता हे भूमिपूजन लवकरात लवकर करावं म्हणून मी आज त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केलेला आहे की हे लवकरात लवकर व्हावं. गेले 2-3 वर्ष आम्ही वाट बघतो आणि आताचं टेंडर झालेलं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर भूमिपूजन करून काम करून दिवाळीपर्यंत तरी त्यांनी लोकांना प्रवासी जर चालू केले तर फार बरं होऊन जाईल. पण त्या लॉकडाऊनमध्ये आपल्याला माहिती आहेत काही ठिकाणी मजूर नाही आहेत, काही ठिकाणी लोक नाहीत, अशा पद्धतीने जर काम आपलं करायचं आता बेलापूरची जेटीचं सुद्धा अर्ध काम झालेलं आहे लोक नसल्यामुळे हे सुद्धा काम. पण लवकरात लवकर एकदा परवानगी मिळाली पर्यावरणाची ती सगळ्यात मोठं काम आहे, ते मिळत नव्हते गेले 2 वर्ष. आता समुद्रकिनारी काम करायचं तर खूप अडचण असतात, वेगवेगळ्या परवानग्या लागतात आणि त्या मिळाल्यानंतरच. पण लवकरात लवकर हे काम सुरुवात करायची अशी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला आज विनंती केली. प्रकल्प जे नव्या मुंबईमध्ये आणण्याचा जो प्रयत्न माझा छोटाखानी चाललेला आहे तो आपल्या सगळ्यांच्यामुळे म्हणजे आपली ताकद आपण जे तुमच्या माध्यमातून जी ह्या कामाला वाचा पुरता. गेल्या वेळी जेव्हा आपण मरीनावरती आपण तिथे सगळ्यांनी चहासाठी पार्टी ठेवलेली, चाय पे चर्चा, तिथे 4-5 वेळा दौरे केले, संजय भाटियाजी असतील, गगराणीजी असतील, त्याच्यानंतर आता संजय मुखर्जी, त्यांनी 7 एकर जागा दिली आपल्याला. हा सगळा प्रकल्प उभं राहताना शिर्कोने खूप मदत केलेली आहे, म्हणजे शिर्कोचे पण आपण आभारी आहोत कारण ती जागा एवढी 7 एकर उपलब्ध करून दिली म्हणून हा एवढा मोठा प्रकल्प आज आपण इथे आणू शकतो. कारण शेवटी ते सगळ्या जागा या शिर्कोच्याच आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला शिर्कोकडे जाऊन मागणी करावी लागते पण ते चांगल्या प्रकल्पाला कधी नाही म्हणत. हे काम मेरीटाईम बोर्ड करतो. मेरीटाईम बोर्डने बांधा वापरा हस्तांतरित करायला मी बेसवर दिलं आहे. आता तो कॉन्ट्रॅक्टर आहे तो बांधणार आणि त्याच्यानंतर ते मेरीटाईम बोर्डला काही पैसे ठराविक असणार त्यांचे, ते देणार ते किती बोटी उभ्या राहतील वगैरे वगैरे. तर ते सगळं आता प्रोजेक्ट कसा कसा आहे तो माझ्याकडे पेपर येतील 1-2-3 दिवसात. काही अधिकारी कोरोनामुळे आजारी असल्यामुळे जरा पेपर मिळायला हे जाय. पण मी आज त्या कॉन्ट्रॅक्टरशी सकाळी बोललेली आहे, त्यांनी सांगितलं लवकरात लवकर आपण भूमिपूजन करू. हो ना, कारण कसं आहे आता आपल्याकडे
जागतिक दराचं विमानतळ येते, आज इंटरनॅशनल विमानतळ येते. हे विमानतळावर जेव्हा लोक उतरतील तेव्हा आपल्याकडे पर्यटनाला चालना द्या. मी का सांगते, कारण एक बटरफ्लाय गार्डन मोठं बनवा, कारण अशा वेळी काही प्रवासी येतील की मुंबई बघायला जातात, गेट ऑफ इंडिया वगैरे. तसं आपल्याकडे सुद्धा जर झालं तर आपल्या पालिकेच्या उत्पन्नात सुद्धा भर पडेल. आपल्या बस ज्या आहेत त्या बस ठेवल्या, मुंबईला मुंबई दर्शन आहे, नवी मुंबई दर्शन, अशा बस जर उभ्या केल्या तर आपल्याकडे खूप मोठी एक पर्यटनाला चालना मिळेल. आणि त्या उद्दिष्टानेच मी ते गौतम बुद्धाचा पुतळा असेल किंवा असे मोठ्या मोठ्या ज्या वस्तू या नव्या मुंबईमध्ये उभाराव्या यासाठी जी मी मागणी केली होती ती पर्यटनाला चालना मिळण्यासाठीच केली होती. किंवा आपण उल्वा खाडीमध्ये एक हे आहे, बेट आहे, ते बेट सुशोभीकरण करा किंवा तिथे बटरफ्लाय गार्डन करा की लोक ते बघायला जातील. जसं सिंगापूरमध्ये आपण गेलं का पहिले लहान मुलांना त्या गार्डनला घेऊन जातो. तर माझंही असं आहे की नवी मुंबईमध्ये जेव्हा एवढं जागतिक दर्जाचं विमानतळ होतं तर त्या पद्धतीनेच पुढची पावलं महानगरपालिकेने आणि शिडकोनी टाकली पाहिजे. ता बघा, त्या देवीची इच्छा आहे की तिच्या दारासमोर आहे आणि जर मी मागणी केलेली आहे पण ती मागणी केंद्र शासनामध्ये द्यावी लागते तरच ते होतं. पण मागणी करायला काय, जेव्हा आईकडे बाळ रडतं तेव्हा आई दूध पाजते. मागणी तर मी सातत्याने मोठ्याच मागण्या करत आलेल्या आहे. 2 वर्ष 3 वर्ष वेळ जातो पण आज हा प्रकल्प आपल्याला वाटलं होतं का उभा राहील. किती आपण फिरलो तिथे, किती वेळा गेलो, सगळे मॅप दाखवले, सगळं केलं, जागेचं जागा खाली करून घेतल्या, 7 एकरचा भूखंड आपण दिला करून. होणार ना, देवाच्या मनात असेल तर गोवर्धनीला होऊन जाणार. शिडको तुम्हाला देणार, मीच देणार 2 दिवसात पत्र. 2 दिवसांनी माझ्याकडे पत्र येतील, प्रस्ताव कसा असावा, त्यात काय काय डॉक्युमेंट्स असावे ते प्लीज आता दे. हजारो लोगों को रोजगार मिलेगा, या पर्यटन को चालना मिलेगी और सभी लोग खुश रहेंगे. क्योंकि जिसको भी बॉम्बे जाना है तो आज मालूम है आपको कार लेके जानी पड़ती है, 2-2 घंटे ट्रॉफिक में रहना पड़ता है. इस ट्रॉफिक के वजह से अभी 3-3 जेटी चालू हो रहे हैं, नेहरू की है, बेलापुर में बन रहे और मरीना, ये 3 में से प्रवासी वाहकों को भी लोगों का टाइम बच जाएगा, लोगों को जो पैसा लगता है वो भी बच जाएगा और जो प्रदूषण है उससे भी एक मुक्ति मिल जाएगी. और इसीलिए आज ये जो मरीना प्रकल्प बन रहा है, आपको मालूम है गए 3-4 सालों से मैं उसके पीछे थी, पर्यावरण की परवानगी नहीं मिल रही थी, वो मिल गई अभी. उस परवानगी से टेंडर हो गया है, टेंडर स्वस्तिक इंफ्रास्ट्रक्चर को मिला है और वो काम करेंगे. जल्दी से ही उधर भूमि पूजन हो जाएगा और काम चालू हो जाएगा, बहुत लोगों को दिलासा मिलेगा. नहीं, इसके लिए मैंने काफ़ी कोशिश की, राज्यपाल तक हम लोग गए थे, इसलिए राज्यपाल ने 2018 के अभिभाषण में, उन्होंने अपने अभिभाषण में कहा था कि ये मरीना प्रकल्प होना कितना ज़रूरी है और लोगों के लिए. एक इंटरनेशनल एयरपोर्ट आ रहा है और उसके बाजू में अगर मरीना बन रहा है तो बहुत सारा लोग यहाँ पर समुद्र से सैर करने आएंगे. फ्लेमिंगो यहाँ आते हैं, फ्लेमिंगो को देखने आएंगे, ऐरोली तक जाएंगे लोग. वो काफ़ी लोगों को, बच्चों को एक छुट्टी में दिलासा मिलेगा और यहाँ के स्थानीय भूमिपुत्रों को एक रोज़गार मिलेगा.